सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार वसाहतीमध्ये वीज आणि पाणी कनेक्शन घेण्यासाठी कारखाना प्रशासनाकडनं ना हरकत मिळावं, अन्यथा वसाहतीमधील कुटुंबासोबत 20 सप्टेंबरपासून वैमुदत धरणे आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय. तनपुरे कारखाना कर्मचारी वसाहतीमध्ये 300 कामगार कुटुंबीय अनेक वर्षांपासून वास्तव्य करतायत. कारखान्याचे काम ते करतायत. कर्मचारी वसाहतीमध्ये भारतीय संविधानिक मूलभूत हक्क म्हणून वीज आणि पाणी कनेक्शन त्यांना देणं गरजेचं आहे, परंतु कारखाना प्रशासन राजकीय हस्तक्षेपामुळे भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कापासून म्हणजेच वीज आणि पाणी यापासून येथील कर्मचाऱ्यांना वंचित ठेवत आहे. डॉक्टर तनपुरे कारखाना कर्मचारी वसाहतीमध्ये वीज आणि पाणी कनेक्शन देण्यासाठी कारखाना प्रशासनाला ना हरकत दाखला देण्यास आदेश करावे, अन्यथा 20 सप्टेंबरपासून 300 कामगार कुटुंबियांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जालिंदर घिगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, उपशहराध्यक्ष बाबाजी जगदने, प्रमोद कोळसे, योगेश वाघ, सविता कराळे, प्रतिभा जराड आदींसह कामगार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. आज कलेक्टर ऑफिस येथे आम्ही ॲडिशनल कलेक्टर यांना भेट घेऊन निवेदन दिलं का राहुरी कारखाना येथे ज्या 300-350 कर्मचाऱ्यांचे जे कुटुंब राहत आहे त्या कुटुंबाचं राजकीय हेतूने जे छळ चालवलेला आहे त्यांना पाणी आणि लाईटपासून वंचित ठेवलेलं आहे, यासाठी आम्ही निवेदन देऊन 20 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहोत. तर या संदर्भात साहेबांशी आम्ही चर्चा करताना साहेबांना सांगितलं का हा साखर कारखाना महाराष्ट्रात एक नंबर असताना हा कारखाना या राजकीय पडऱ्यांनी कुरतडून खाल्ला. आज त्याच्यावर 250 कोटी रुपये कर्ज आहे, 250 कोटी रुपये कर्ज आहे, आणि ते कर्ज असल्यामुळं जिल्हा बँकेनं ताब्यात घेतलं. जिल्हा बँकेनं ताब्यात घेऊन तिथं प्रशासक आलेले, तर प्रशासक आल्यामुळं तिथे काय झालं, महावितरणनी जी लाईट होती ती लाईट कट केलेली आहे आणि नगरपालिकेनंही त्यांचं पाणीपट्टी थकल्यामुळं ते कुठलेही तिथं पाईपलाईन दुरुस्त करत नाही, आणि त्या पाईपलाईन दुरुस्त करत नसल्यामुळं आज नागरिकांना तिथं ती पाईपलाईन फुटण्याच्या मार्गावर आहे. ती फुटली तर ह्या नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही, आणि महावितरणनी कनेक्शन कट केल्यामुळं हे लोक 15 दिवसापासून अंधारात राहत आहे. तरी प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा जे कारखान्याचे प्रशासक आहे त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही, आणि ह्या कुटुंबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, देवळाली प्रवरा.